त्या लढ्यांमध्ये आम्ही केंद्रबिंदू हा शेतकरी ठेवला होता. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका होती आणि आजही आहे, उद्याही राहील. एकूण लेखाजोखा जर आम्ही घेतला तर महाराष्ट्रातल्या या कुणबी सेनेच्या संबंध आंदोलनाच्या समोर सगळ्याच राजवटीच्या नेत्यांनी दखल घेतली. सुरुवातीला शरद पवारांनी दखल घेतली, नंतरच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी दखल घेतली, व्यासपीठावर आले आमच्या. त्याच्यानंतर काँग्रेसच्या बाबतीत म्हणायचं होतं, ह्याच वाड्यामध्ये आपण सगळेजण साक्षीदार होतो की इथं पूर्ण मंत्रिमंडळ पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी उतरवलं होतं. दुर्दैवाने आमच्यासमोर आज जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या संबंधामध्ये जर विचार केला तर शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची भूमिका होती. आत्तापर्यंत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये 50% देखील निर्णय झालेला नाही. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी का पाहिजे तर वर्षानुवर्ष शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालेले नाहीत. आज आपण कोकणांचा जर कोकणातला विचार केला तर कोकणामध्ये सिंचन व्यवस्था नाही. धरणापाठीमागून नवीन धरणं या ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये बनवली जातात, परंतु स्थानिक भूमिपुत्रांना त्याच्यात कुठल्याही प्रकारचा वाटा दिला जात नाही. अशा पद्धतीचे प्रश्न उद्भवल्यानंतर ते प्रश्न केवळ संघर्षातून सुटतील अशी स्थिती नाही. संघर्षातून आम्ही काही प्रश्न सोडवले, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची 2 कर्जमाफी करून घेतली, त्याचबरोबर तांसा वैतरणाच्या प्रश्नामध्ये किमान भूमिपुत्रांना 950 नोकऱ्या देण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. समृद्धी मार्गामध्ये सरकारने ज्या पद्धतीने लुटीच्या भावाने जमीन घ्यायला लावले त्या विदाउट नोटीस, त्या विषयाच्या संबंधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन करून आम्ही सरकारला नमवलं आणि त्या ठिकाणी आज बडोदा मार्गामध्ये किंवा समृद्धी मार्गामध्ये आज लोकांना भरघोस असा नुकसान भरपाई मिळालेली.